आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. तुम्हाला काय काय वाटतं काय होईल इलेक्शन मध्ये? शेता आपण बघा, हे कोणाचंच काय सांगू शकत नाही. ते दोघ तिघ जण उभा राहिले, ते काय सांगू शकत नाही. कोण कोण येईल कोण नाही, आता नवीनच आहे ती सगळी. नवीन मध्ये पोर आहेत. राजेंद्र अण्णा जुने आहेत की? राजेंद्र अण्णा सांगतोय का, हे आता तकड खाली आहे, तर कशाला आम्ही त्यांची ओळख तरी आहे का अजून. पण तुम्ही त्यावेळी असाल की पंच? होतो की, सगळं होतं, सगळं चालत होतं. बाबरचं होतं, ते सदाभाऊचं होतं, पुन्हा राजेंद्र अण्णा म्हणताय ती होती तिकडं. पण त्यांचं ते काय, आता आपल्याला काय शेतकऱ्याला कटलं काय, शेतकऱ्याला कुठलं येतं आणि काय येतं हे नुसतं. आता जी PM किसान पैसे मिळते 2-2 हजार. बरं, मग काय करू? मिळते मिळते काय त्याच्यात खर्चा पाणी भागतो का? आता हे तिने देऊन जर खर्चा पाणी बाग सगळ्यांचा भागलं तर मग काय. तिने जर सरकारनं देऊन पुरत नाही, महागाई वाढली. महागाईच नाही, अहो समस्या ही लाईट बिल ही प्रत्येक ठिकाणी माफ आहे ती. हे जे काय आहे का नाही शेतकऱ्याला, शेतकऱ्याचं महागाई म्हणजे आता धान्य पडलं आणून त्यांना ढेकभर त्याचं त्याला धरण धन नाही. आता ही कष्ट करायचं, रोजगारी महागली ढेकभर. काय आहे रोजगार? 500 रुपये गडी तू 2 तास काम करणं झालाय, 300 रुपये बाय आहे त्या. अरे बाप. हां, शेतकऱ्यात शेतकऱ्यांना काय काय नाही म्हणजे आता गेल्या काही सुद्धा शेतात पडत नाही माणसं शेतात. मग कमीत कमी तुम्हाला सांगतो, 12 पाक पाडाक पाडली, काय करणार माणूस? परवडना शेत. हो, ट्रॅक्टरचं त्या ह्याचं शेतात निघणं झालंय काय? आणि काय शेतकरी करतो? आणि काय दर आहे? बरं, धान्याला दर जरी जरी पिकलं तर दर आहे, नाही पिकाना तरी आणा. ही पाऊस काळ आहे असा, कुठं आलं याचं? आता टेंबूचं पाणी पायपा वगैरे, टेंबूचं पाणी आपणाला तरी इथं चालत नाही. काय करणार कुठं? ही तर सगळं उतार सगळं एकीकडं चल म्हणजे एकीकडं जाणार, काय करणार ते? तुमच्या शेतात आत्ता काय काय आहे? सोयाबीन आहे, ते पडलं तेव्हा कधी पडाक पडलं. सकाळी ट्रॅक्टर येऊन शाना गेला पण ते त्याच्यात अजून चालू ना. म्हणजे तुम्ही या सरकारच्या कामगिरीवर खुश आहे? कशाचं? ही शिंदे सरकार जे आहे महाराष्ट्र. हे बघा, आम्हाला तर शिंदे असू द्या, तिकडं ती काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, नाहीतर ती ही असू द्या, कोण को काही सुद्धा करू शकत नाही ती. मग ह्यावेळी मतदान काय विचार? मतदान बघू, कोणाला द्यायच तेव्हा द्यायच, जसा कल सगळ्यांचा असेल तसा. म्हणजे अजून तुम्ही मतदान कोणाला द्यायचं नक्की नाही केलं, तरी काय म्हणजे काय केलं पाहिजे? नवीन जे आमदार होतील इथं त्यांनी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे, काय करते ते नवीन आमदार? आयुष्य जाणार त्यांचं तसंच सगळ्यांचं. तुमच्या घरात तरुण मुलं किती आहेत? म्हणजे आता जे बेरोजगार तरुण फिरताना दिसतात तसे करते ते मग हे शेतात नाही काय करते ते, हे करते ते काय करायचं? आजकाल पोरांचे लग्न होईना झालेत शेती करणार. मग आता काय करायचं? 45-40 वर्षाची पोरांचे लग्न राहिली. हां, काय करायचं? म्हणजे इथं त्या पोरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ना. पोरांच्या हाताला काम मिळालं, पोरी शिकले ढिगभर, आणि इकडे पोरांच्या हाताला काम मिळून 15,000 आणि 10,000 रुपये, तर 15,000 रुपये काय मिळणार आहे? हां, कसं त्यांचा खर्च भागणार? ही जी आता तरुण पोरं जी निवडणुकीला उभे आहेत, हां, त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? एक अनिल भाऊंचा मुलगा, एक सदाभाऊंचा. सदाभाऊंचा अनिल भाऊचा आहे काय? बघा,
त्यांचं वडील होतं तरी त्यांचं त्यांनी हे केलंय, त्यांचं त्यांना त्यांचा धंदाच आहे काय, राजकारणात त्यांचा धंदा आहे, जसा आम्हाला शेती आहे तसा त्यांचा धंदा आहे. ते काय उभा राहणार, कोण पडणार, कोण येणार, कोण जाणार, त्याला पण आपण कोण काय म्हणणार. तर मामा आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे, तीन उमेदवार मुख्य आहेत, एक राजेंद्र अण्णा देशमुख, नंतर माहिती गंड सुहास भैयाबाबत आणि वैभवदादा पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उभे आहे. तुमच्या गावामध्ये काय समस्या आहे? काय समस्या म्हणजे काय, रस्ता नाही तिथे, परत पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. किती दिवसात पाणी सुटत ना? 4 दिवसात आता सुटत, पण ती पण घेतलेला आहे ती पाणी दुसऱ्याच, म्हणजे बोरवेल, बोरवेलच घेतलेलं आहे पाणी शेतकऱ्याच. हा हा, तुम्ही व्यक्तिगत? नाही व्यक्तिगत नव्हतं, गावातल्या कोणाला पाणी पुरवठ्याला. मग आता सरपंचानाच दिलंय ना ती पाणी. हा, आता गेली 10 वर्ष अनिल भाऊ आमदार होते, त्याच्या आधी सदाभाऊ 10 वर्ष आमदार होते. म्हणजे त्या काळात तुमच्या गावात विकास काम काय झाली नाही? गावात विकास काम काहीच झालं नाही, काहीच झालं नाही, दोघांच्याही काळात झालं नाही. मग आता तुम्ही कोणाला मतदान करणार? जनता काही सांगत नाही. आता लाडक्या बहिणीचे पैसे येतात, त्याबद्दल तुमच्या घरात येतात का पैसे कोणाला? नाही, आमच्या घरात नाही. का नाही ते? त्यांना संजय गांधीचे पैसे येतात. हा, संजय गांधीचे. बाकी तुम्हाला शासनाचा काय लाभ? शासनाचा लाभ म्हणजे 2000 रुपये मोदी आणखी नमोच 2000 सरकारचं 2000. हा, म्हणजे ते पीएम किसानचे एक नमोच एक. मग शेती तुम्हाला परवडते? अजिबात नाही. म्हणजे आता तुम्ही पिकं काय काय घेता? काहीच पिकं घेतली नाही, ती चालू वर्षी पडाक ठेवलंय सगळं. का म्हणजे परवडत नाही? पावसामुळे जास्त पाऊस झाला, सारखा पावसामुळे शेतात जायला आलं नाही. दुष्काळापेक्षा वाईट परिस्थिती आहे, जास्त पाऊस झाला, जास्त पाऊस झाला. आता ते पायपा वगैरे येऊन पडले टेंबूच्या, त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता गेली 20 वर्ष झालं त्याचं आश्वासन देत आहेत टेंबूचं पाणी देणार. मग आता म्हणजे तुम्हाला वाटतंय येईल पाणी इकडे? येतंय. मग त्याचा परिणाम काय तुमच्या मतावर होणार? निश्चित होणार. म्हणजे तुम्ही मत तसं विचारू नये, पण तुमचा आता ही महागाई एवढी वाढली. माझं मत विचारा, मी कसं सांगेन तुम्हाला मतदान ही गुप्तच झालं आहे ना. नाही, आता महागाई एवढी वाढलेली आहे, महागाई वाढली आहे, 1 रुपयाने घ्यायचा आहे, दुसऱ्या हाताने द्यायचा आहे. त्याच्यापेक्षा एक उजवा हात आपला किती काम करतो, जास्त करतो, दावात किती करतो, कमी करतो. इकडे जास्त घ्यायचा आहे आणि कमी घ्यायचा आहे लाडक्या बहिणीच्या बाबतीत का? नाही, म्हणजे तुम्ही सरकारच्या कामगिरीवर खुश आहात? सरकारच्या कामगिरीवर कसं, इकडं महागाई आहे, एक दिवस सुद्धा बाजारला भाजीपाला घ्या नाही गेलं तर 1500 पुरत नाही. कसलाही बाजार किराणा नाही, जवा नाही, GST नाही, बाकीचं सिक्टर आहे, न परवडणार. आता हे जे पक्ष फोडले शरद पवारांचा, नंतर बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, त्यांचा व्यवसाय आहे ना काय? आपण विसापूर सर्कलमध्ये फिरत विसापूर गावामध्ये आलो आहोत. पारावरती आपल्याला काही ज्येष्ठ लोकांची गाठ पडलेली आहे, आपण त्यांच्याकडून त्यांच्या समस्या, त्यांना महाराष्ट्रात आत्ता जे राजकारण सुरू आहे त्याच्याविषयी काय वाटतं हे जाणून घेऊया. म्हणजे मामा नमस्ते. नमस्ते. म्हणजे तुम्हाला शासकीय योजनांचा कुठला लाभ भेटतो का? कुठलाही लाभ भेटत नाही. नाही, शासनाची वयोश्री योजना आहे त्याचा वगैरे काही लाभ भेटतो का? नाही. म्हणजे आता महागाई जी वाढली आहे त्याबद्दल तुमचं मत काय? आता महागाई वाढली कशामुळे वाढली? ही शेतकऱ्यांचं लोट जायची इतकडे. हो, आता विचार करा की 1500 रुपये डबा मिळत होता, ते आता 2000 मिळाला, 2100-2200. औषधाचं काय विचारूच नका सा, औषधाचं काही 10 रुपयाला पुढा मिळाला, त्यात 100 रुपयाला पुढा झाला, 3-4 पटीने मागली. पेंट साधी 1 रुपयाला मिळायची, 7 रुपये झाली ती, काय 30 रुपये झालं. काय करायचं सांगा, शेतकऱ्यांना काय करायचं? शेतकऱ्याचं म्हणजे काय, त्याला काय हे आहे का? आणि शासन काय ते पुन्हा लाडक्या बहिणीचं अमकं दिलं, तमकं दिलं, हे दिलं, ते दिलं की, पण इकडे महागाई वाढवून ठेवली की. तुमच्या गावामध्ये बेरोजगार तरुण किती आहे? तसं काय सांगताय, बेरोजगार तरुण लय आहेत आमच्या गावात, त्याला काय माप नाही. गाव मोठा आहे,
त्यामुळे काही तिथे लेवल काही काढता येणार नाही. तुमचं विसापूर सर्कल हे आधी तासगाव मतदारसंघात, तासगाव मतदारसंघ, ते आता खानापूर मतदारसंघात टाकल्यामुळे फायदा झाला का तोटा झाला? तोटा झाला. त्यामुळे इकडे म्हणजे तकडल्या भागाचं काही इकडे कोणी येऊ शकत नाही. ही तासगाव आणि तकडे जाऊ, आमचे लोक काही तकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे हिथं तासगाव होतं, होत कसं तिथले तर जायला. आबांचं काम कसं होतं? आबांचं काम चांगलंच होतं, एक नंबरचं काम. म्हणजे त्यांची उणीव जाणवते तुम्हाला? जाणवते. जोडच नाही आबा, आबा चांगलंच मत होतो. काय म्हणा, आम्ही काय म्हणजे कुणा आबा इथं येत होते चांगले लहान पोरा सगळं त्यांनी कुणी त्याला लहान पोरा तर गेलं तर त्या हात मिळवत नाही, लहान पोर गेलं त्यामुळे ते काय मोठा आणि बारका काय असं आबा जाणतच नव्हती कुणाला. बाबा तू मोठा आहे मी बारका आहे. म्हणजे आता जे उमेदवार आहेत राजेंद्र अण्णा आहेत, बघितलंच नाही त्यांना, तर आम्ही काय सांगू तुम्हाला. सुहास भाई आहेत, वैभव, सुहास भाई ही बघितली ती वैभव सगळ्यांनी बघितले ह्याने, पण राजेंद्र अण्णाला काय बघितलेलं नाही. म्हणजे तुमच्या गावामध्ये तरी कोण जास्त मत मिळवेल, म्हणजे एक अंदाज? अंदाज तर सांगू शकत नाही, सांगू शकत कधी कोण कसं बोलती खाली सांगता येत नाही. ते लाडक्या बहिणींचं काय परिणाम? लाडक्या बहिणीमुळं काय झालंय, 1500 दिले आणि 15,000 वसूल केली. आता काय घरात 1500 रुपये दिलं आणि 15,000 वसूल केलं, हे शासनाचं धोरण आहे, दुसरं काय विषय नाही. मग ते लाडकी बहीण योजना महायुतीनं आणलेली शिंदे सरकारनं, ही मतदानासाठी चाललंय, यांचं पोट भरायसाठी चाललंय, दुसरं काही नाही. लाडकी बहीण योजना काढल्या ही फक्त पुढाऱ्यांनी पोट भरायसाठी काढलेली आहे, आणि गोरगरिबाची घर जाळायचं हे यांचं प्रयत्न आहे. मामा तुमचं काय मत आहे या निवडणुकी संदर्भात? मला काय कळत नाही, ऐकायला येत नाही. तुम्ही काय सांगाल, तुमचं मत म्हणजे काय झालं पाहिजे तुमच्या गावात? काय येत आहे गावात, काय सांगते ते कोणाचं काय बघा. हे पैसे देण्यापेक्षा ही लाईट, लाईट बंद, लाईट तर पैसे बंद केले जातात, कारण त्या सगळी लाईट माफ माफ आहे घरातले सुद्धा. हा हा, घरातली लाईट माफ आहे सगळी, आणि हप्त्यातलं 1,000 रुपये बिल येत. हिम बाप करायची, काही पैसे वाटून 10 रुपये लागली. पण ते बायकांना पैसे देतात, बायका 9 सोडते बायकाच नाही. हा ते काढून घेत मग पैसे आले म्हणजे घरला जात नाही, दारू दारू पिऊन लास. बाबा मोदी सरकार जरा बरं आहे, म्हणजे मोदींबद्दल चांगलं मत आहे. मोदी बद्दल आपलं चांगलं मत आहे का? महागाई आहे ठीक, बरं आम्ही आता पाक याच्या गेलं, पण गोळ्या लय महाग दवाखाना आम्हाला पेलं ना, ते पेलं ना. एक सहज जर वायस कुठे गेलं तर 8-9 हजाराच्या गोळ्याच्या चिठ्ठ्या आहेत आमच्याकडं. हा हा, इतकी महाग आम्हाला शेतकऱ्याला पेलं ना रे बायलो, पेलं ना. आणि त्यामुळं 60-65 वयाच्या वरलेलं वयस काय तर सवलत देत आहे, पण ते दवाखानावाला अमुक तमुक ती मानत नाहीत ना. त्यामुळं आम्हाला वाटतं काय मोदी कसं काय असं ना, पाक हे झालं तर वायस थोडा बरा आहे तो आल्यापासून. पण आता आपल्या इकडे मोदीचं म्हणजे चिन्ह नसणार आहे, धनुष्यबाण असणार आहे सुहास भाई, आम्हाला काय सांगा, आणि शरद पवारांची तुतारी असणार आहे, तुतारी वाजवणारा माणूस ते काय का वाजवतो ते आता. म्हणजे कोणी काही वाजवलं तुम्हाला काय? आम्हाला घेणं शेतकरी आहे आम्ही, सांगितलं की नाही तुला? अरे आमची बिकट परिस्थिती होऊन चालली आहे, आणि आमचं मत जर तुम्हाला मांडून नुसतं जर घ्यायचं असेल काय उपयोग आहे? आता इकडे घड्याचं चिन्ह आपल्या विसापूर सर्कल खानापूर मतदारसंघात आहे, तिथं नाही तुतारी पण आहे. म्हणजे खानापूर मध्ये राजेंद्र अण्णांचा ऑटो रिक्षा, धनुष्यबाण सुहास भायांचा शिंदे गटाचा, आणि वैभव पाटील शरद पवार राष्ट्रवादी तुतारी वाजवणारा माणूस याच्यावर. त्यामुळे घड्याचं इकडे नाही, पण तासगाव चालू. हा तासगाव मध्ये घड्याळ संजय काकांचं, रोहित आरआर पाटलांचं तुतारी वाजवणार. तिकडे काय होईल वाटतं तुमचा जरा जास्त संपर्क आहे? आता तिकडच्या भागाला काय सांगू शकत नाही आम्ही, आता तासगाव तालुक्यात सांगू शकतो पण तिकडल्या भागात काय सांगू शकत नाही ना. तासगाव तालुक्यात कसं म्हणजे पहिल्यापासून आमचा ते मतदारसंघ होता, ही विसापूर गाव त्याच्यात होते, आता खानापूरला जोडल्यापासून कुठल्याच यात मेळ बसत नाही. म्हणजे थोडं दुर्लक्ष होतं लोकप्रतिनिधींचं इकडे.
दुर्लक्ष उठतोय. तुमच्याकडे म्हणजे फारस लक्ष दिलं जात नाही. लक्ष दिलं जात नाही. आम्ही शेतकरी वर्ग ही ती दवाखान्यानं त्यानं घायला आलेला असतो आणि ती आटी व्हायला लागली. साधं सोपं जर दवाखान्यात गेलं. हे ह्या होत्या विसापूर मधल्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया. बरोबर.